पालक व शिक्षक बंधू भगिनींनो, आपण यापूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या 50 पर्यंतच्या सर्व संख्या, वाचन, लेखन, त्यामधील दशक व एकक यांची ओळख करून दिलेली आहे। आता आपल्याला 50 च्या पुढच्या संख्या अर्थात 51 ते 60 या संख्या विद्यार्थ्यांना ओळख करून द्यायची आहे। याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी दशकाची ओळख आपण विद्यार्थ्यांना यापूर्वीच करून दिलेली आहे। प्रत्येक गठ्ठ्यामध्ये 10-10 आहेत अशा आपण वेगवेगळ्या वस्तूंचे दशक बनवू शकतो आणि विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतो। पहा, या प्रत्येक ठिकाणी एक एक दशक आहे म्हणजे प्रत्येक गठ्ठ्यामध्ये 10-10 काड्या आहेत। हा आणि म्हणून ह्या सगळ्या मिळून किती काड्या आहेत? 50 काड्या आहेत, अर्थात 5 दशक दिसत आहेत म्हणजेच किती काड्या आहेत? 50 आहेत। आता आपल्याला याच्या नंतर 50 च्या पुढे काय असतात तर त्या संख्यांची आपल्याला ओळख करायची आहे। पहा, 50 मध्ये म्हणजेच 5 दशकामध्ये आपण जेव्हा ही एक काडी मिसळतो तेव्हा आपल्याला एक वेगळी रचना दिसते। याचा अर्थ आहे 5 दशक आणि 1 एकक। काय अर्थ आहे? 5 दशक आणि 1 एकक। 5 दशक आणि 1 एकक वाचन, याचं वाचन काय आहे? 5 दशक म्हणजेच किती आहेत? 50 आणि हे 1, म्हणून 50 अधिक 1 या दोघांपासून संख्या कोणती तयार झाली? दोघांना जेव्हा जोडतो आपण तर 5 दशक 1 ही संख्या तयार झाली। आणि या संख्येला आपण एक नाव आहे, या संख्येचं नाव सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे। या संख्येचं नाव आहे 51। बघा, संख्येचं नाव काय आहे? 51। शब्द नीट लिहिता आले पाहिजेत। यानंतर जेव्हा 51 मध्ये आपण पुन्हा 1 एकक मिसळतो तेव्हा दशकाची रचना तशीच आहे, 5 दशक 2 एकक। अर्थ काय आहे? 5 दशक आणि 2 एकक या दोघांना मिळून अर्थात 5 दशक 2 एकक। मग 5 दशकाचे किती होतात? 50 होतात। म्हणजेच 5 दशकामुळे 50 आणि 2 सुट्टे म्हणजे 2 अशी मिळून संख्या तयार होते 52। आणि या संख्येचं नाव लिहिलं जातं 52। वाचून पहा, 52। त्यानंतर आणखीन 1 एकक याच्यामध्ये मिसळणार आहे, त्याच्या पुढे संख्या होणार आहे 5 दशक आणि 3 एकक। आपण लिहिणार आहेत 5 दशक। बघा, दशकाच्या घरामध्ये 5च गठ्ठे आहेत आणखीन आता सुद्धा। त्याच्यानंतर 3 एकक, 5 दशकाचा अर्थ होतो 50, म्हणजेच 50 अधिक 3 आणि दोघांना मिळून एक संख्या तयार होते 53। आणि संख्या लिहितो आपण 53। पहा, कसे लिहिले जातात? 53। उच्चार व्यवस्थित करत चला म्हणजे संख्या आपल्याला छान पद्धतीने लिहिता येतात। 53च्या नंतर पुन्हा 1 एकक यामध्ये मिसळला जातो आणि आपल्या समोर जे रूप दिसतं ते 5 दशक आणि 4 सुट्टे म्हणजे 4 एकक। अर्थ आहे 5 दशक आणि 4 एकक। दोघांना मिळून वाचन काय असेल? 5 दशक म्हणजेच 50 आणि 4 एकक म्हणजे 4 सुट्टे, म्हणजेच 50 अधिक 4 दोघांपासून संख्या होते 54। आणि संख्या कशी लिहावी 54? चौपन्न अशा पद्धतीने 54 लिहिले जातात। 54च्या नंतर पुन्हा आणखीन प्रत्येक वेळेस आपण 1 एक दशक वाढवणार आहोत, पण 1 एक एकक वाढवणार आहोत, पण प्रत्येक वेळेस 1 एकक वाढवल्यामुळे संख्यांचं नवीन रूप, एक नवीन संख्या तयार आपल्याला समोर दिसणार आहे। आता संख्या दिसत आहे 5 दशक आणि 5 एकक। बघा, दोन्ही अंक तेच आहेत, दशक पण तोच आहे आणि एकक पण तोच आहे, म्हणजेच याचा अर्थ काय आहे? याचं वाचन काय आहे? 50 अधिक 5। 50 कुणासाठी? दशकाचे। 5 दशक म्हणजेच 50 आणि 5 एकक म्हणजे 5। पहा, इथं पण दिसतंय आपल्याला हे दशकाचे गठ्ठे आहेत 5, म्हणजे त्याची किंमत आहे 50 आणि हे 5च काड्या सुट्ट्या आहेत म्हणून ते आहेत 5। दोघांना मिळून संख्या तयार काय होते? 55। आणि 55 कसे लिहिले जातात? बघा, 55। यानंतर पुढची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा 1 एकक वाढवावं लागणार आहे। अशा पद्धतीने आपण 1 1 1 1 1 वाढवत चाललेलो आहोत। आता किती दिसतंय तुम्हाला बोर्डवर? 5 दशक आणि 6 सुट्टे किंवा 6 एकक, म्हणून आपण लिहितो याचा अर्थ काय आहे? 5 दशक आणि 6 एकक, म्हणजे त्याचं वाचन काय आहे? 50 आणि 6। पहा, 50 अधिक 6 संख्या तयार होते दोघांना मिळून 56। आणि 56 लिहिले जातात 56। त्यानंतर पुढे 1 एकक मिसळूया। आता दिसत आहेत 5 दशक आणि 7 एकक। 5 दशक 7 एकक वाचन आहे 50 अधिक 7, दोघांना मिळून संख्या तयार होते 57।
आणि 57 कसे लिहायचे, तर 57 मध्ये डबल त आहे, 57 हे 57 लिहिले आहेत। 57 तयार झाल्यानंतर पुन्हा एक एकक आपण यामध्ये मिसळणार आहोत। रचना दिसणार आहे आपल्याला 5 दशक आणि 8 एकक, 5 दशक 8 एकक, याचं वाचन आहे 5 दशक म्हणजे 50 अधिक 8। एक नवीन संख्या तयार झाली, तिचं नाव आहे 58। काय संख्या तयार झालेली आहे? 58। आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना उच्चार शब्दांचे नीट करायला आपण सांगायचं आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या संख्यांची नावं चुकणार नाहीयेत। पुन्हा एक एकक मिसळला, आता रचना दिसते 5 दशक आणि 9 एकक, म्हणजेच याचं वाचन आहे 5 दशक म्हणजेच 50, पण 9 म्हणजे फक्त सुट्टे 9 आहेत, म्हणून इथं 9 ला 9 आहेत आणि या दोघांपासून संख्या तयार होते 59। बघा संख्येचं नाव काय आहे, 59, कारण आता याच्या नंतर जी संख्या येणार आहे ती एक विशेष संख्या असणार आहे, म्हणून या संख्येचं नाव काय आहे, 59। पुन्हा एक एकक आपण यामध्ये मिसळणार आहोत, हा एक एकक पुन्हा यामध्ये मिसळला। पण आता आपल्याला माहिती आहे, आपण अगदी पूर्वी शिकलेलो आहोत की जेव्हा 10 वस्तू तयार होतात तेव्हा या 10 वस्तू आपण एकत्र बांधतो आणि त्या बांधून त्याचा काय तयार करतो, आपण गठ्ठा तयार करतो, दशक तयार करतो। आणि आता अशा पद्धतीनं या 10 चा आपण काय केला, एक गठ्ठा तयार केला, दशक तयार झाला। मग आता एककाच्या घरामध्ये ठेवता येईल का? नाही। तर हा दशक आपल्याला दशकाच्या घरामध्ये नेलं, मग आता एक नवीन रचना तुमच्या समोर दिसते, ते म्हणजे दशकांची संख्या किती झाली, आता 6 झालेली आहे। आणि एककाच्या घरामध्ये किती दिसत आहेत, तर 0 दिसत आहेत, आणि म्हणजेच 6 दशक म्हणजेच किती, 60 अधिक 0, आणि म्हणून या दोघांपासून संख्या तयार झाली 60, आणि याला आपण म्हणतो 60, आणि म्हणूनच हिच्या मागच्या संख्येचं नाव काय आहे, 59। अशा पद्धतीनं आपण आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना 5 दशक 1 5 दशक 2 5 दशक 3 आणि त्यांची नावं, त्यांचे उच्चार जर आपण व्यवस्थित त्यांच्याकडून म्हणून घेतले तर त्यांना 51 ते 60 या संख्येमधील प्रत्येक संख्येतील दशक आणि एकक आणि प्रत्येक संख्येचं नाव अगदी सहज सांगता येणार आहे।